नमस्कार मित्रांनो, जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ, पुन्हा एकदा नवीन भरतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आजच्या भरतीमध्ये आपण महाभरती 2020-21 जी जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 4,726 एवढ्या जागा आहेत आणि फक्त 12वी पासवरती फॉर्म तुमचे फिलअप केले जात आहेत आणि अर्ज सुरू झाले आहेत. त्यासाठी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत डिटेल स्वरूपामध्ये ही माहिती सर्व पाहणार आहोत आपण, जी ही 4,726 पदांसाठी आणि फक्त शैक्षणिक पात्रता 12वी पास एवढी लागणार आहे त्याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा. चला तर मग डिटेलमध्ये पाहूया आजची ही भरती जी आहे. खूप खास भरती आहे. 4,726 एवढ्या जागा आहेत आणि 12वी पासवरती ही पदं भरली जाणार आहेत. तर मग डिटेलमध्ये बघूयात कशी एक्झाम होणार आहे, कुठली पदं आहेत, त्याचबरोबर वेतन श्रेणी काय असणार आहे आणि ही सरळ सेवा भरती जी आहे ती महाभरती 2020-21 आपल्याला अत्यंत महत्त्वाची आणि एक जॉब देऊन, सरकारी जॉब देऊन जाणारी आहे. तर त्यासाठी डिटेलमध्ये लगेच माहिती पाहूयात. या ठिकाणी सर्वप्रथम बघा आपण टोटल जागा ज्या वरत्या साईटला बघू शकता, 4,726 एवढ्या जागा आहेत. या ठिकाणी आपण पदाची नाव आणि त्याचा तपशील पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, पहिलं एक नंबरचं जे पद आहे ते कनिष्ठ विभाग लिपिक, ज्याला आपण LDC लोअर डिव्हिजन क्लर्क असं म्हणतो, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक GCA, ही जी एक पहिलं पद आहे त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत मित्रांनो, ते आपण सविस्तरपणे पुढं पाहूयात. त्यानंतर बघा दोन नंबरला आहे पोस्टल असिस्टंट PA, शॉर्टिंग असिस्टंट SA, ही दोन टाईपचे पदं आहेत त्याच्यामध्ये पण. त्यानंतर तिसरं पद जे आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर, त्याचबरोबर चौथं पद जे आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर Grade A. तर अशा पद्धतीने जवळजवळ 4 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर प्रत्येक पदवाईज आपण तपशील पुढ्याप्रमाणे बघणार आहोत. अजून खूप माहिती बघायची आपल्याला, त्यापर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो. त्यानंतर अजून अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण या ठिकाणी. तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं की शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 12वी पास एवढी आहे. वयाची अट मित्रांनो या ठिकाणी 18 ते 27 वर्ष एवढे दिलेले आहे, परंतु SC ST आणि OBC कॅटेगरीसाठी मित्रांनो प्रत्येकी 3 वर्षे सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचं ठिकाण मित्रांनो तुम्हाला संपूर्ण भारतात असणार आहे, ऑल ओव्हर इंडियासाठी असणार आहे. फीज या ठिकाणी मित्रांनो खूप कमी आहे, जो की कोणीही अप्लाय करू शकतो, त्याचबरोबर फीज भरू शकतो. जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये असणार आहे. SC ST PWD आणि एक सर्व्हिसमॅन आणि महिला यांच्यासाठी फी कुठल्याही पद्धतीची घेतली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 15 डिसेंबर 2020 होती, परंतु ती मित्रांनो वाढवण्यात आलेली आहे 19 डिसेंबर 2020 साडे 11 वाजेपर्यंत. आणि मित्रांनो याची परीक्षा जी होणार आहे मित्रांनो ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, म्हणजे ऑनलाईन पेपर घेतला जाणार आहे. याचं एक्झाम सेंटर आणि त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म कुठल्या साईटवरती भरायचा ती सर्व माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो याची जी डिटेल नोटिफिकेशन आहे ती आपण या स्क्रीनवरती पाहू शकता. भारत सरकार कर्मचारी चयन आयोग या ठिकाणी सरळ सेवा ही भरती आहे मित्रांनो. ही PDF जवळजवळ मित्रांनो 63 पानाची आहे. त्यासाठी तुम्हाला जर ही PDF वाचायचीच असेल, मी तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, पण तुम्हाला जर वाचायची असेल तर जॉब गुरु हा माझा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथं जाऊन जॉईन करा, तिथं तुम्हाला ही PDF फाईल भेटेल मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये जॉब गुरु लिहून पाठवा, त्यांना टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून घेतलं जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढचा भागामध्ये विविध माहिती अजून पाहणार आहोत या भरतीविषयीची, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पे स्केल, म्हणजे आपण पगार किती असणार आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिला पद असणारे लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JCA, त्यांच्यासाठी पे लेवल 2 असणारे मित्रांनो 19,900 ते 63,200 एवढं भरगच्च पगार लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पोस्टल असिस्टंट PA आणि शॉर्टिंग असिस्टंट SA साठी लेवल 2 पेमेंट असणार आहे मित्रांनो 25,000 ते 81,000 असं एवढं खूप मोठं पेमेंट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा लेवल 1 साठी जे पगार असणार आहे 25,000 ते 81,000 आणि लेवल EA साठी मित्रांनो या ठिकाणी 29,000 ते 92,300 एवढं भरगच्च खूप मोठा पेमेंट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा डेटा एंट्री ऑपरेटर Grade A साठी पगार जे असणार आहे ते 25,000 ते 81,000 भरगच्च एवढं पेमेंट दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर अजून माहिती पाहणार होतो आपण या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. महत्त्वाची माहिती पुढं आपल्याला एक्झाम सेंटर कुठलं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हाऊ टू अप्लायसाठी आपल्याला एक वेबसाईट दिसत असेल जी तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे मित्रांनो. या ठिकाणी ही वेबसाईट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून घेऊ शकता मित्रांनो, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट याच्यावरती ऑनलाईन फॉर्म भरू शकता, जेणेकरून दुसऱ्या वेबसाईटवरती तुम्हाला कुठं जायची गरज लागणार नाही. मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी एक्झाम सेंटर जे वेस्ट रिजनमध्ये येतात मित्रांनो महाराष्ट्रामधला समावेश होतो. याच्यामध्ये पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, त्याचबरोबर औरंगाबाद,
बाकीचे जे आहे ते वडोदरा, सुरत, राजकोट, मेहसान, पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, आनंद हे सर्व एक्झाम सेंटर्स आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण हे नोट डाऊन करू शकता. या ठिकाणी सर्व एक्झाम सेंटर आपल्या सिटीच्या जवळपास असणार आहेत. सर्वात शेवटचं म्हणजे आपली टायर वनची जी एक्झाम कॉम्प्युटर बेस ऑनलाईन होणार आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चार पेपर असतील. इंग्लिश नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस. आणि नंबर ऑफ मॅक्झिमम क्वेश्चन्स आणि मार्क्स जे बघा, या ठिकाणी दिलेले तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि 50 मार्क्स, 25 प्रश्न आणि 50 मार्क प्रत्येक युनिट वाईज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. टाईम असणार आहे मित्रांनो या ठिकाणी 60 मिनिटचा. तर त्याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी अभ्यासाला लागा मित्रांनो. खूप अत्यंत महत्त्वाची अशी परीक्षा आहे. फॉर्म ऑनलाईन भरा. जर काही अडचण असेल तर कमेंट करून मला कळवा. आणि तुम्हाला जर पूर्ण PDF फाईल हवी असेल तर जॉब गुरु लिहून पाठवा कमेंटमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हे भरतीविषयीचं अपडेट आवडलं असेल तर मग कृपया करून व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर नवीन नवीन भरतीसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, धन्यवाद.